दादांचं प्रेम विजय भाऊ आणि संपूर्ण देशेकर कुटुंबियांवरती आहेच, ज्यांचं सहकार्य नेहमी लाभत असे आपले सर्वांचे लाडके विद्यमान आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या सौभाग्यवती वैशालीताई भोईर यांचं देखील टिटवाळा महोत्सवाच्या आजच्या आठव्या सायंकाळी अगदी मनापासून सहर्ष स्वागत। या ठिकाणी आपण एक सन्मान घेणार आहोत टिटवाळ्यातील एक आदर्श सोसायटी, त्या सोसायटीची टॅगलाईन अर्थातच आहे सोसायटी नवे कुटुंब, अशी हरिओमवालीची संपूर्ण टीम उपस्थित झालेली आहे। विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावर यायचे आहे। सन्माननीय पंकजी माडिक आपणास विनंती आहे मंचावर या। सन्माननीय पंकजी माडिक, सन्माननीय अनंताजी वाळिंबे सामाजिक कार्यकर्ते टिटवाळा आपणास विनंती आहे, आपण देखील मंचावर यायचं, आपला सन्मान स्वीकारायचा आहे। अनंताजी वाळिंबे आपणास विनंती, आपण मंचावर या आणि आपला सन्मान स्वीकारा। या ठिकाणी खरं म्हणजे एक आदर्श सोसायटी, ज्या सोसायटीमध्ये एकूण एक असे सर्व उपक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, अशा सोसायटी नवे कुटुंब अर्थात हरिओमवालीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण सन्मानित करतो आहोत। सन्माननीय भरतजी खरे साहेब आपणास विनंती, आपण सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय भिकावाडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मामाश्री भालके मामा, त्याचप्रमाणे सुदर्शनजी कटकम साहेब, शिवाजीजी सुरोसे साहेब, त्याचप्रमाणे बंधू पवार साहेब आणि सन्माननीय ढापरे साहेब, या सर्व या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे डोंगरे नाना देखील उपस्थित आहेत। त्यांनाही आपण सन्मानित करतो आहोत। या ठिकाणी आपण हरिओमवालीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानित केलेला आहे। या दरम्यान बोरगावकर एम्प्लॉयरचे संचालक संजयजी बोरगावकर साहेब, त्याचप्रमाणे अंजलीताई बोरगावकर आपणास विनंती आहे, कृपया आपण मंचावर या। आणि नीताबाईंनी आणि विजयभाऊंना विनंती करेन की आपण बोरगावकर दाम्पत्यांना आपल्या शुभार्थाने सन्मानित करायचं आहे।